अपंगांना अपंग असल्याचे दाखले शासकीय रुग्णालयातून देण्यात यावे अशी मागणी आमदार प्रणिती शिंदे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली होती. त्यानंतर आरोग्यमंत्री टोपे यांनी रुग्णालयातूनच दाखले देण्याचे आदेश दिले आहेत. त्याप्रमाणे दाखल्यांचे शासकीय रुग्णालयातून वितरण सुरू होणार आहे. संपूर्ण जगभरात कोरोना या विषाणूच्या प्रादुर्भावाने मोठ्या प्रमाणात जीवितहानी होत आहे. त्यामुळे सरकारने या विषाणूचा प्रसार होऊ नये या कारणास्तव संपूर्ण महाराष्ट्रात संचारबंदी लागू केली होती. सोलापूर जिल्हा शासकीय रुग्णालयात अपंग दाखला देण्याचे काम बंद करण्यात आले होते, ते आजपर्यंत बंद आहे. यामुळे सोलापूर शहर व जिल्ह्यातील बहुसंख्य विद्यार्थी, नागरिक व ज्येष्ठ नागरिकांना अनेक अडचणी निर्माण होत आहेत. नागरिकांकडे अपंग दाखला नसल्यामुळे त्यांना कोणतेही स्पर्धा परीक्षा व इतर सोयी सुविधांचा लाभ घेता येत नव्हता. याबाबत आमदार प्रणिती शिंदे यांच्याकडे नागरिकांनीही तक्रार केली होती. त्यानंतर आमदार शिंदे यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आदेशानंतर शासकीय रुग्णालयातून अपंग दाखले मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.